मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 60 वर्ष वाढीचा फॉर्म्युला आला समोर, लवकरच मिळणार. त्यामधील सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. त्या मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून, चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 17 लाखांच्या जवळपास आहे. त्यातील दरवर्षी 3% कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीची किमान वयोमर्यादा 31 ते 43 वर्ष असल्याने बऱ्याच राज्य कर्मचाऱ्यांना नोकरीसाठीचा कार्यकाल अत्यंत कमी मिळतो. महाराष्ट्र राज्य सरकार अनुकूल आहे पहा मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात जुन्या पेन्शन व इतर मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यास समिती स्थापन केली होती. इतर मागण्यांसाठी लवकरच कार्यवाही पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती. या मागण्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षावरून 60 वर्ष करणे, त्याचबरोबर मुख्यालयात आश्वासित प्रगती योजना, मेडिक्लेम, कुटुंब निवृत्ती योजना यासारख्या महत्वाच्या मागण्यांचा समावेश होता. राज्य सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही विधिमंडळात नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आता दुसऱ्या मागण्यांचा विचार करायचा झाला तर निवडणुकीच्या तोंडावर मुख्यालय राहण्यासंदर्भातील 800 करण्याबरोबरच सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय हे 58 वर्षावरून 60 वर्ष करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्या संदर्भात प्रस्ताव देखील तयार झालेला असून सदरील प्रस्ताव सचिव मार्फत मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार मित्रांनो. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागते. परिणामी 60,000 कर्मचारी वर्गात सरकारला दरवर्षी 3,600 कोटीच्या रुपयाचा बोजा पडतो. तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास 4,000 कोटी रुपये वाचणार आहेत आणि त्यामुळे राज्य सरकार 60 वर्ष करण्याच्या विचारात आहे अशी बातमी पुढे येत आहे. तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.